महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचं फार भिजत घोंगडं चालू आहे. माझ्या मराठी बांधवांना लाखोच्या संख्येने मूक मोर्चे काढले तरी या सरकारला काही परिणाम झालेला दिसत नाही. काल मुंबईमध्ये आझाद मैदानावर छत्रपती संभाजीराजे कालपासून उपोषणाला बसले. त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून मी परभणी जिल्ह्यातला पूर्णा तालुक्यातील ढोणे पांगराळ गावचा एक शेतकरी म्हणून त्या उपोषणाला माझा बिनशर्त पाठिंबा आहे. जोपर्यंत माझे संभाजी महाराज उपोषण सोडणार नाहीत तोपर्यंत मी या पाण्याच्या टाकीवर 80 फुटावर जलकुंभावर मी उपोषणाला बसलोय आणि शांततेच्या मार्गात आम्ही उपोषण करतोय. माझा राजा कालपासून उपोषणाला बसलाय, तो राजा उपोषण सोडणार नाही तोपर्यंत मी याच ठिकाणी बसून राहणार आहे. आमची सरकारला विनंती आहे, आमच्या मराठी समाजाला न्याय देण्याचं काम करा, एवढीच आमची हात जोडून विनंती आहे. सर हक्काचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं.